नमस्कार मित्रांनो, जाई काजळ प्रस्तुत स्मृतिगंध प्रकाशित साज तरंग. साज तरंग वाद्य आणि वादकांचे अंतरंग. साज तरंगच्या ह्या सुरील्या आणि नशिल्या एपिसोडमध्ये मी संगीतकार मिथिलेश पाटणकर तुमचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, साज तरंगच्या या भागात कीबोर्डवर आपली साथ करणार आहेत अमित गोठिवरेकर. तबला, ढोलक, ऑक्टोपॅड आणि हँडसॉनिक यावर आहेत हर्ष नासेरी. आणि गायिका म्हणून आपल्याबरोबर असणार आहे सूर नवा ध्यास नवाच्या तिसऱ्या पर्वाची विजेती गायिका, राजगायिका अक्षया अय्यर. मित्रांनो, नवीन वर्षातला हा पहिलाच एपिसोड आहे आणि आपण आशा करूया की सगळ्या रसिकांना हे वर्ष खूप आरोग्यदायी आणि भरभराटीचं जाईल. साज तरंगच्या पूर्ण टीमतर्फे आणि जाई काजळ आणि स्मृतिगंधच्या पूर्ण टीमतर्फे सर्व रसिकांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना नूतन वर्षाभिनंदन. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण टेनर, अल्टो आणि सोप्रानो असे सॅक्सोफोनचे प्रकार बघितलेले आहेत. मित्रांनो, टेनर म्हणजे खर्ज, अल्टो म्हणजे मध्यसप्तक आणि सोप्रानो म्हणजे तारसप्तक. हे आता आपल्याला पाठ झालं असेल, हो ना? तर आता त्याही वरचं म्हणजे अतितार सप्तकातलं सोप्रानिनो हे वाद्य आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर क्लॅरनेट हे सुशीर वाद्यसुद्धा आपण आज बघणार आहोत आणि अनुभवणार आहोत. मित्रांनो, ह्या दोन्ही वाद्यांचं अंतरंग उलगडून दाखवण्यासाठी आपल्याकडे आज जे ज्येष्ठ कलाकार आलेले आहेत ते सिने म्युझिशियन असोसिएशनचे टॉप ग्रेड आर्टिस्ट आहेत आणि 1968 पासून ते आपल्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आपली संगीत सेवा करतायत. अनेक ध्वनिमुद्रणांमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि अनेक ध्वनिमुद्रणामध्ये त्यांनी अल्टो, टेनर, सोप्रानो, सोप्रानिनो आणि इंग्लिश फ्लूट ही वाद्य देखील वाजवलेली आहेत. मित्रांनो, हे असे एक ज्येष्ठ वादक आहेत की ज्यांनी रफी साहेब, किशोरदा, मन्नादा, मुकेशजी, गीता दत्तजी, सुमन कल्याणपूरजी, आशा भोसलेजी अशा दिग्गज गायकांबरोबर देशापरदेशात दौरे केलेले आहेत आणि खूप प्रचंड सुरीलं वादन केलेलं आहे. मित्रांनो, स्वागत करूया प्यारेलाल शर्माजींचे लाडके मास्टर ऑफ वुडविंड्स श्री सुरेश यादवजी. नमस्ते सुरेशजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं साज तरंगच्या या एपिसोडमध्ये आणि मला खूप आनंद होतोय आज तुम्हाला इथे तुम्ही आलेला आहात आमच्या स्टुडिओमध्ये खूप वेळात वेळ काढून आणि खूप छान वाटतंय. खूप काही ऐकायचं तुमच्याकडनं कारण सोप्रानिनो हे जे वाद्य हे भारतात बघायला मिळत नाही, हे फक्त तुमच्याकडेच आहे आणि खूपच दुर्मिळ वाद्य आहे. पण ह्या वाद्यावर तुम्ही अख्खं तुमचं करिअर या वाद्यावर आहे आणि सॅक्सोफोनचे सगळेच प्रकार तुम्ही वाजवता. तुम्ही 7 प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स वाजवता, 7 वाद्य वाजवता आणि एवढ्या वर्षांचं तुमचं करिअर आहे. जबरदस्त बुलंद असं तुमचं करिअर आहे, काय सांगाल? आणि ह्या वाद्याकडे तुम्ही आकर्षित कसे झालात? हे वाद्य कोणालाच कधीच वाजवावं असं वाटलं नाही किंवा काही आपण काय म्हणूया की कोणाचं लक्ष गेलं नाही या वाद्याकडे, पण तुमचं कसं या वाद्याकडे लक्ष गेलं आणि तुम्ही हे वाद्य कसं विकत घेतलं त्याचाही एक किस्सा आहे, तर हे सगळं आम्हाला ऐकायचं आहे, काय सांगाल? ऍक्च्युअली हे वाद्य इंडियामध्ये कोणाकडे नाही. हे वाद्य प्रथम मी बघितलं एक जॅझ यात्रा प्रोग्राम हमेशा रंगभवनला व्हायचं. जॅझ यात्रा आणि त्यात सगळे वर्ल्डचे टॉप ग्रेट म्युझिशियन्स लोक तिकडे यायचे. अच्छा. स्टॅन गेज, मेनी गुड मॅन, सगळे मग टॉप मस्ट. तर मी आणि माझा खास जिवलक मित्र दिलीप नाईक गिटारिस्ट, अरे वा क्या बात, आम्ही दोघांनी मी बघायला जायचो. बरं. तर हे इन्स्ट्रुमेंट एक जॅपनीज आला होता जय यात्रा प्रोग्राम मध्ये, तो हे इन्स्ट्रुमेंट वाजवत होता. अच्छा. तर मी बोलले कुठलं इन्स्ट्रुमेंट आहे रे, फर्स्ट टाइम मी बघतोय. मग त्याला जाऊन आम्ही बॅकस्टेजला भेटलो. बोलो व्हॉट काइंड ऑफ इन्स्ट्रुमेंट आहे आपले? बोल दिस इज सोप्रानिनो सॅक्स. सोप्रानिनो? हा, सोप्रानिनो सॅक्स. बोलो वेर कॅन इट गेट? व्हेरी डिफिकल्ट टू गेट. बोलो व्हाय? नोबडी इज प्लेइंग दिस इन्स्ट्रुमेंट, बट व्हाय? इट्स व्हेरी डिफिकल्ट टू पिच. अच्छा. त्याने मॉर पीस बघितलं, एवढा स्मॉल मॉर पीस आहे तसा. आणि ती तुम्हाला म्हणून कोण वाजवत नाहीये, म्हटलं काहीतरी बोलत असेल. 82 ला आम्ही लोक, आमची टूर होती लक्ष्मीकांत पॅनल नाईटची, ती मी आणि माझा जीवलक मित्र कॅस्ट्रो, कॅनिमल कॅस्ट्रो, आम्ही दोघं जण सकाळीच निघालो 10:30 वाजता. अच्छा. 28 स्ट्रीट पासून 52 स्ट्रीट आणि 4 एव्हेन्यू
सगळे एक पण म्युझिक शॉप सोडले नाही मी. बर, सगळ्या म्युझिक शॉप मध्ये गेलो, काय म्युझिक शॉप आम्हाला इन्स्ट्रुमेंटचं नावच माहिती नाही अमेरिकेमध्ये. अच्छा, ओके. काही ठिकाणी गेलो तर ते मला हेनरी सेल्मर फक्त पाहिजे होता, बाकी दुसरं कंपनीचं नाही पाहिजे होतं, ते नाही आहे. काही ठिकाणी गेलो तर यू पे युअर मनी अँड कम आफ्टर 6 मंथ अँड करेक्ट युअर डिलिव्हरी, दॅट इज नॉट पॉसिबल. म्हणजे ते कंपनीला ऑर्डर देऊन बनवून येणार. ओके. शेवटी कंट्रोल कंट्रोल आम्ही 52 पडत, आमचा 42 स्ट्रीट आमचा मेन अड्डा, तिथे मेन शॉप होतं, सगळं फिरून तिकडे आलो. तिथे आल्यानंतर कॅस्ट्रो म्हणाला की मॅनिसच्या समोर एक शॉप होतं फर्स्ट फ्लोअरला, इटालियनचं शॉप होतं, इटालियन माणूस होतं. तर तुला म्हटलं त्या रे उसके पास काम वगैरे सब देखा, सब देखा इधर भी जाके देखते ना, तर तो मला ओळखायचं चांगला, कारण प्रत्येक वर्ष आम्ही इकडे जायचो ना. अच्छा. आणि आमचा आम्हाला म्युझिक शॉप सेवा कुठे फिर भटकायचंच नाही, सगळे म्युझिक शॉप आम्हाला माहिती. बरोबर. तिकडे गेलो त्याने म्हणलं हाय सुरेश काम काम. अच्छा. अरे हॅव यू गॉट सुप्रेनिनो सॅक्स पण हेनरी सेल्मस? सुप्रेनिनो सॅक्स हेनरी सेल्मस? येस आय गॉट. अच्छा. बोलो आय वॉन्ट टू ट्राय. त्याला बघितलं हॅव यू यू वॉन्ट टू ट्राय कम टुमॉरो मॉर्निंग. अच्छा. बिकॉज क्वार्टर टू 5 नाऊ आय एम गोइंग टू क्लोज दिस शॉप. अच्छा. इफ यू वॉन्ट टू बाय जस्ट नाउ ओनली. अच्छा. आणि मी त्याला ट्राय पण करून दिलं नाही, वाजून पण दिलं नाही. बर. एक डॉलर कमी नाही केलं, सगळे पैसे घेतले. बर. हॉटेलमध्ये घेऊन आलो. सगळे कुठे क्या इन्स्ट्रुमेंटला बजा की तो देखो यार. आणि ते इन्स्ट्रुमेंट वाजवायला लागलो तर आउट ऑफ ट्यून वाजायला लागलो. ओहो हो हो. म्हटलं मला आणि फसवलं. अच्छा. म्हटलं हेनरी सेल्मर सॅक्सोफोन आउट ऑफ, म्हणजे तुम्ही नवीन न्यू ब्रँड घेतला, ब्रँड न्यू पीस, तो बेसूर वाजत होता. हा, कारण मला माहिती नाही, फसवणार तर नाही. म्हटलं मी मग त्यात ब्रोशर वाचलं मी, मला वाटतं ते 15 पेज वरती सेकंड पॅरामध्ये लिहिलं होतं, वेन यू आर प्लेइंग ऑक्टिव नोट यू हॅव टू पीच अँड प्ले ऑक्टिव ऑल नोट्स. म्हणजे एक समजा ऑक्टिव नोटने आम्ही वाजवलं तर तो ऑक्टिव नोट बटन दाबल्यानंतर तो आउट ऑफ ट्यून वाजेल. अच्छा. म्हणजे तुम्हाला याचं एक्झाम्पल दाखवतो मी. आता मी इन्स्ट्रुमेंट वाजवतो, आता मी हाय नोट वाला, आता मी ऑक्टिव नोट बटवला, आउट ऑफ ट्यून वाजतो. तुम्हाला काय करावं पाहिजे? हे सगळं इथून पीच करून वाजवायचं, इथून ट्यून म्हणजे पोझिशन चेंज करून. हा, तेव्हा मला कळलं हे आउट ऑफ ट्यून नाही आहे, मला याची प्रॅक्टिस करावी, चिकार याच्यावरती प्रॅक्टिस केली. पण माझ्या त्यात प्लस पॉईंट हे झालं की मी वेगळ्या वेगळे इन्स्ट्रुमेंट टोन्स काढू शकलो याच्यावरती. वा 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 वा. शहनाई टाईप, सारंगी टाईप, बीन टाईप सगळं मी वाजवलेलं आहे आणि प्यारेवाईने सगळं माझ्याकडे वाजून घेतलंय. आज मी समाला सांगायला प्राऊड वाटेल, मी एवढे इन्स्ट्रुमेंट वाजवतो, माझा गुरु कोणी नाही. मी स्वतःहून बघून बघून सगळं शिकलेलं आहे. माझा फेवरेट स्टँड गेज, माझा फेवरेट टेनर सॅक्सोफोन प्लेयर, त्याचा मी ऐकायचो नेहमी. अच्छा. त्याचे बुक्स आणायचो, रिडिंग करायचो, नोटेशन वगैरे मी स्वतःच शिकलो. काय बात आहे. वेस्टर्न नोटेशन आणि ते करून 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 मला ऐकून ऐकून त्याची मी स्टाईल घेतली आणि आपली एक स्टाईल तयार केली त्याच्याने. वा वा. ह्या इन्स्ट्रुमेंटचा प्लस पॉईंट काय झालं की मी वेगळ्या सारंगी बरोबर वाजवलेला आहे, शनाई बरोबर वाजवलेलं आहे, सुंदरी बरोबर वाजवलेलं आहे. तुम्हाला कळणार नाही की हे इन्स्ट्रुमेंट आहे ते. इतकं मर्ज झालं, मर्ज झाले टोनल क्वालिटीमुळे. हा एक त्याच्यामुळे आय एम व्हेरी लकी, त्या माणसाने मला इंट्रोड्यूस करून म्हणून आज इन्स्ट्रुमेंट आपल्या इंडियामध्ये दिसतंय ते. वा वा वा, काय बात आहे. पण आम्हाला ह्याची रेंज थोडीशी काय असते? ह्याची रेंज काय माहितीये का? ह्याची हे जे इन्स्ट्रुमेंट आहे अल्टो सॅक्सोफोनच्या 1 ऑक्टेव हाय. अच्छा. ओके. म्हणजे अल्टो सॅक्सोफोन जो आहे ना, जो त्याचा हाय नोट वाजला ना, समजा मी एक अल्टो सॅक्सोफोनचं हाय नोट मी वाजवला, हाय हा ऑक्टेव झाला अल्टोचा, आता हो 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 1 ऑक्टेव हाय. काय बात आहे. एवढे इन्स्ट्रुमेंट हाय आहे ते माझ्या. वा 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 वा, काय बात आहे. पण ह्याच्यात म्हणजे जसं बी फ्लॅटचा सॅक्सोफोन असतो तसं, म्हणजे ह्याच्यात तसं तसंच आहे. ह्याच्यात कुठलं? दिस इज दिस ई फ्लॅट इन्स्ट्रुमेंट. ई फ्लॅट. अच्छा. सॅक्सोफोन ई फ्लॅट इन्स्ट्रुमेंट अल्टो, टेनर बी फ्लॅट इन्स्ट्रुमेंट, सोप्रानो बी फ्लॅट, टेनर पेक्षा 1 ऑक्टेव आहे सोप्रानो, अल्टो पेक्षा 1 ऑक्टेव आहे सोप्रेनिनो. करेक्ट. असं आहे ते. करेक्ट करेक्ट. पण कोणी इन्स्ट्रुमेंट वाजवत नाही. वाजवत नाही. बरोबर. वा. पण खूप वेगळेपणा या वाद्याचा आहे आणि तुमचं सगळं जे काही करिअर आहे ती, आणि अनेक सुपरहिट गाणी तुम्ही वाजवलेली आहेत, तर ज्या सुपरहिट गाण्यासाठी आणि हे ह्या ह्या वाद्याचा जो पीस, जो अतिशय प्रसिद्ध पीस आहे,
आणि पडद्यावर लोकांना माधुरी दीक्षित दिसते पण पडद्या मागे तुम्ही आहात. आणि माधुरी दीक्षितनी ऍक्टिंग केली आहे फक्त की सॅक्सोफोन वाजवण्याची, पण तो खरा सॅक्सोफोन तुम्ही वाजवलेला आहे. तर ते गाणं पहिल्यांदा आम्हाला ऐकायला आवडेल. तुम्ही सॅक्सोफोनची ऍक्टिंग केली पण सोप्रानो सॅक्स वाजवलेला आहे. वा वा वा, क्या बात आहे. शुअर शुअर. पण ते गाणं आम्हाला ऐकायला आवडेल. आणि आज अक्षय आपल्या बरोबर आहे, तर मी अक्षयला विनंती करतो की पहिल्यांदा आपण ते गाणं ऐकूया. हा येस येस. क्या बात आहे सुरेश जी, वा 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 वा, खूप मजा आलेली आहे. आणि अनेक प्रेक्षकांना हे माहीत नसेल की पडद्यावर माधुरी दीक्षित दिसत आहेत, पण खरे त्या पडद्यामागचे कलाकार तुम्ही आहात. आणि आज या निमित्ताने, आज तरंगच्या या निमित्ताने सगळ्यांना कळत आहे की तेजाब मधला हा एक सुपरहिट गाणं आहे आणि सुपरहिट पार्ट आहे सुप्रानिनोचा, तो तुम्ही वाजवला होता. वा वा वा, क्या बात आहे. आणि ही आपली मैफल रंगणार आहे याची झलक आत्ताच मिळालेली आहे तुमच्याकडनं. तर आपण म्हणजे प्यारे भाईंबद्दल मला सुद्धा उत्सुकता आहे, सगळ्या आपल्या रसिकांना उत्सुकता आहे की लक्ष्मीकांत प्यारेलालजींकडे तुम्ही इतकं काम केलंय, इतकी वर्ष काम केलंय, तर काय त्यांची कामाची पद्धत काय होती, कसं सगळे म्युझिशियन एवढे, कारण 80-80 म्युझिशियन, 100-100 म्युझिशियन, मोठे मोठे टेक, एवढे सगळी मोठी मोठी रेकॉर्डिंग तुम्ही बघितलेली आहेत, तो सगळा जमाना तुम्ही अनुभवलेला आहे, तर काय कशी पद्धत होती गाणं ते सेटवर येऊन अरेंज करायचे असं मी ऐकलेलं आहे, तर काय हे सगळं आम्हाला ऐकायला आवडेल. ऍक्च्युली प्यारेबाईंचं क्रिएटिव्हिटी त्या म्युझिक मधनं सुरू व्हायची. आता एक्झाम्पल म्हणजे आता जर की गाणं झालं, ओरिजिनल आम्ही ज्या वेळेला डबिंग करत होतो ब्रास सेक्शन त्याच्यावर मी वाजवत होतो, तर त्यावेळेला हा पार्ट नव्हताच मी आता वाजवलेला. अच्छा. क्रिएटिव्हिटी मधनं म्हणतो प्यारेबाईंचं, ते फक्त रिदम पार्ट चाललेला होता. तर त्यावेळेला प्यारेबाई आले तिकडे, मला वाटते आमचं डबिंग चालू होतं त्यावेळेस, साधारण 12:30 रात्रीचे 1 वाजले असेल. पहिल्या बोलते रिदम बहुत ज्यादा लगता है. सुरेश आप ऐसा कीजिए ना, 8 रिदम के बाद ऐसा कुछ सोचिए कि कोई ऐसा सैक्सोफोन लेके बजा रहा है अपने मूड में कुछ भी ऐसा, और बस ब्रास सेक्शन आ जाएगा. खाली आप ए फ्लैट माइनर में स्टार्ट कीजिए और ए फ्लैट मेजर में छोड़ दीजिए. अच्छा, पीस सांगितलं नाही तुम्ही. काही नाही, मैं तो इस दायरा ऐसा कुछ कर रही जैसा बजाते ना वैसा. हाँ. खाली एंड का जो है ना आप ए फ्लैट से एक फ्लैट मेजर कर दीजिए गाना हुआ, और जो ब्रास सेक्शन मेजर में आता है. क्या बात है. टेक करो. ओहो हो. क्रिएटिविटी त्यांची म्हणते, त्यांना माहिती आहे कोण काय करणार आहे ते. वा. आणि आम्हाला पण चॅलेंज, ते ऑन द स्पॉट वाजलेला तो पीस आहे. ओ क्या बात. असे असे म्युझिक म्युझिशियन, म्युझिक डायरेक्टर्स आणि अरेंजर मी अजून पण असे बघितलेले नाही. क्या बात आहे. आणि त्यांचा एवढा विश्वास होता तुमच्यावर की मी ऐन वेळेला सांगितलं तरी हा वाजवणार. क्या बात आहे. प्रत्येक दिवशी आमचं रेकॉर्डिंग ज्या वेळेला असायचं, सकाळी निघालं की दररोज माझी ऑडिशनच असायची तिकडे, की प्यारेबाई जे कंपोज करेल, म्हणजे प्यारेबाई येऊन पॅनवरती बसले, राईट साईडला मी, लेफ्ट साईडला गोरख शामरावजी. क्या बात. हे आल्यावर आम्ही बसायलाच पाहिजे. ते पीस कंप्लीट कंपोज झाला की सुजय कसा ऐसा
तसं म्हणजे तुटी पाठ असतो तर मला कळतं की कुठल्या फिंगरला कोण फसणार आहे त्याच्यामध्ये. मेरे को खाली ठीक आहे ना, थोडंसं अप कर लो म्हणजे माहिती आहे कुठे करणार आहे, त्याला थोडं रिपेअर करून ते म्युझिक त्यांचंच फक्त रिपेअर करून ते पार्ट वाजव म्हणतात. त्यामुळे जो आज तुम्ही पार्ट सगळे टोटी पार्टचे ऐकतात त्याच्यामुळे त्याची जी डेफ ती मिळते ना त्याच्यामुळे मिळते. काय बात आहे. आणि पॅरेवाय ना सगळं इन्स्ट्रुमेंट सगळं माहिती आहे. ब्रास सेक्शन मध्ये काय केलं तर काय होईल, व्हॉलिन सेक्शनला मध्ये काय केलं, स्ट्रोक सेक्शनला काय करणं, कारण तिथे स्ट्रोक सेक्शन मध्ये जवळजवळ 15-20 लोक असायचे. ते शिवकुमार शर्मा जी असायचे, मेंडलिन प्लेयर, संतूर, हे सब पुरा गिटार बरोबर. वुडविन सेक्शनला जवळजवळ 1820 लोक असायचे. एक पार्ट तुम्ही ऐकता पॅरावेनची क्रिएटिव्हिटी आहे. काय बात आहे. पण ते सगळ्यांचं एकत्र सुरात आणि विथ ऑल ग्रेसेस ग्रेसेस ते जबाबदारी माझ्याकडे यायची ना सगळा माझा पार्ट बघायला सगळा. अच्छा. ते त्यांच्याकडनं करून घ्यायचं कारण एवढ्या लोकांना करणं येऊ नव्हतं. बरोबर. माझं मला आवडायचं ते काम करायला. बरोबर बरोबर. आणि ते कुठलंही गाणं असो देत ऑन द स्पॉट. इव्हन पॅरेबायचं अरेंजमेंट मी बघितलं, तुम्ही आज गाण्यामध्ये ऑब्लिगेटो ऐकता तो कंपोज केलेला नसतोच तिथे. अच्छा. गाणं फायनल ज्यावेळेला मतलब रिहर्सल सुरू होते त्यावेळेला पॅरेबाय तिकडे येऊन पेन कागद घेऊन त्याचा ऑब्लिगेटो लिहायचं सुरू होतं. सगळे व्हॉलिनवाले मागे उभे राहून ते कॉपी करायचे. गाणं रिहर्सल चालू आहे. अच्छा. रिहर्सल चालू आहे त्या आणि तिथे तो ऑब्लिगेटो पार्ट लिहून म्हणून तो वाजवायचे सगळे लोक. म्हणजे व्हॉल्युम स्पर्धे व्हॉल्युमला काय, चेलोला काय, बेसला काय, नोट सगळं तिथे पेपरावरती आहे फक्त, दुसरं काय नाही. बरोबर. आणि तो साऊंड तुम्ही ऐकायचा काय. काय बात. त्यांचे चिकार किस्से आहेत. वा वा वा. म्हणजे आपला दिवस पुरणार नाही एवढे किस्से आहेत त्यांचे. काय बात आहे. पण इतकं खरं म्हणजे रिअल क्रिएटिव्हिटी माणूस. वा 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 वा. कमाल आहे कमाल आहे. तुम्ही बऱ्याच अरेंजर्स आणि संगीतकारांबरोबर काम केलेलं आहे आणि प्रत्येकाची स्टाईल होती. फक्त LP असं नाही तर तुम्ही सगळ्याच संगीतकारांबरोबर काम केलंय. नदीम श्रवणजींबरोबर सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही वाजवलेलं एक गाणं सुपरहिट झालं होतं. आता नुकतंच त्या गाण्याचं रिमिक्स सुद्धा आलं आणि ते रिमिक्स सुद्धा सुपरहिट झालं. तर ते गाणं आम्हाला ऐकायला आवडेल. थोडीशी वेगळी स्टाईल आहे त्याच्यामध्ये, प्लेईंग थोडं वेगळं आहे. आणि ह्या सगळ्या तुमचा जो काही सगळा कार्यकाळ आहे त्याच्यात अनेक वेगवेगळे अरेंजर्स, मग ते अमर हळदीपूरजी असतील, बाळ पार्टेजी असतील, अनिल मोहिलेजी असतील, किंवा अनेक अरेंजर्स, सेबॅस्टियनजी, तर ह्या सगळ्यांची खासियत थोडं थोडं आम्हाला काय सांगाल, थोडंसं ऐकायला आवडेल तुमच्याकडनं. सगळे अरेंजर आपापल्या जागेवरती ग्रेट होते. सगळ्यांची स्टाईल होती. पण त्यातल्या त्यात अरेंजर बरोबर काम करायला म्युझिक डायरेक्टर पण असे होते. आज सेबॅस्टियन साहेब बघा, नेहर साहेबांकडे केलं, शंकरजीकडे, SD बर्मनकडे, सगळ्यांकडे काम केलं. पण ते गाणं ऐकल्यानंतर आपल्याला पटकन कळतं हे शंकरजींचं गाणं आहे, हे नया साहेबांचं गाणं आहे. कारण काय? कारण याच असं आहे की म्युझिक डायरेक्टर म्युझिक बनवण्यामध्ये थोडस त्यांचं पण हात असायचं. अच्छा. इन्व्हॉल्वमेंट असायची. इन्व्हॉल्वमेंट असायची आणि ती इन्व्हॉल्वमेंट झाल्यानंतर सेवन स्टाफ उनक्या त्यांच्या स्टाईलने सजवायची. त्याला ही स्पेशालिटी त्यांची होती. बरोबर बरोबर. म्हणजे लहान सहान काम नाही येते. नाही नाही नाही. एकदम ते पाण्यासारखं कळायचं नाही. क्या बात. तसेच सेबॅस्टियन तसेच बाळ पार्टी. वा. पार्टी साहेबांना पॅरेबाय त्यांना कॉडके भाषा बोलते. कॉडके भाषा. वा वा. कुठलं कॉड कुठे आणतील आणि त्याचा कलरच चेंज व्हायचा. हो हो हो. क्या बात. ही पार्टी साहेबांची स्पेशालिटी होती. वा वा वा. क्या बात आहे. मास्टर जी सोनी कोमी. सोनिक जी. अच्छा. ते तर आणखीनच वेगळेच. अच्छा. हा. तर त्यांची स्टाईल म्हणजे ब्लाइंड असायचे पण सगळं ऑर्केस्ट्रा त्यांच्या डोळ्यासमोर दिसायचं. ते स्वतः ब्लाइंड होते. ब्लाइंड होते. त्यांना सगळं दिसायचं. कोण अरे ओ बराबर नाहीये. अच्छा. परत आपले रवींद्र जैनजी. रवींद्र जैनजी. वा वा वा. काय बात. ते स्वतःची गाणी स्वतःच अरेंज स्वतःच अरेंज करायची. एक किस्सा त्यांचा असा आहे की एक कोणतरी फ्लूट वाजवत होते तर आतून गाऊन दाखवायचं नोटेशन. तर ते गाऊन दाखवायचे. गाऊन जाताना नोटेशन पण गायचे. तर तो म्हणाला दादा वो आप जी मे नोटेशन बोल रहे ना, मैं तो डी मे डी सा पकड के बजा रहा हूँ. हाँ तो क्या हो गया. इमिजिएटली ऑन द स्पॉट डी सा करून ते म्युझिक गाऊन. वा वा वा. क्या बात है. म्हणजे ही त्यांची स्पेशालिटी. सगळ्यांची स्पेशालिटी. अनिल मोहिले आम्ही त्याला कॉम्प्युटर म्हणायचो.
कोण गायला लागला की ते असं 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 कॉम्प्युटरवर तसं गाणं लिहून टाकायचं म्युझिक. सगळे सगळे अमर अमरच्या बरोबर माझा खास लहानपणाचा दोस्त आहे तो. क्या बात आहे. आम्ही दोघं हाफ पॅन्ट मध्ये स्टेज प्रोग्राम वाजवायचो. अरे वा क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा. त्याची स्पेशालिटी अशी होती की असं अरेंजमेंट करेल ना तो, असं अरेंजमेंट करेल की आता तुला जर बोलवलं आणि तू म्हणाल आता मी एक पिस्तानी कंपोज केला कारण पाकिस्तानचा कोणती म्युझिक रायटर आला होता मला हे सोप्रानीने घेऊन बोलवलं होतं. गाणं होतं भैरवीमध्ये पण ह्याने म्युझिक अरेंज केलं होतं बाराही नोट त्याच्यामध्ये लागत होते. अच्छा. मी म्हटलं अमर अरे मेरा ऑक्टिव चेंज अरे यार उसको थोडा चेंज कर. नाही नाही रे वो चेंज मत कर. आणि ते तो लांब लचक 32 बार्सचा पीस त्यांनी कमी आणि मी बाहेर वाजवलं त्यावेळेस बाहेर करून. ओके. पाकिस्तान सिंगर तिकडे बसला होता रेकॉर्ड करताना ते 4 बार झाले वो अल्ला वो अल्ला. अच्छा सगळे टॉप मोस्ट कमाल त्यामध्ये नरेश पण होता सगळेच होते. आता तर लेटेस्ट म्हणजे सुरेश लालवाणी पण सगळे आपापल्या जागेवरती ग्रेट होते. अरुण पडवाले पण काय काय गाणी केलेली आहेत. वा 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 क्या बात आहे, क्या बात. सगळे ग्रेट होते, ग्रेट लोक होते. तर आपण मगाशी जो उल्लेख झाला नदीम श्रवणजींचं गाणं येस येस प्लीज प्लीज ऐकूया. अक्षय तुला पण विनंती करतो. अप्रतिम, क्या बात आहे. वा 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 वा. खूप वेगळ्या स्टाईलनी ह्याच्यात वाजवलेलं आहे तुम्ही. आणि मला एक आठवतो एक किस्सा की तुमचा एक शहनाई वादकांबरोबर काहीतरी एक इंटरॅक्शन आणि काहीतरी एक छान गमतीशीर किस्सा आहे. तर खरं म्हणजे तुमचं जे वाद्य आहे सोप्रानिनो सॅक्स ते वेस्टर्न स्टाईलचं वाद्य आहे पण फोक सारखा पण तुम्ही वापर केलाय त्याचा आणि प्यारे बहिणी वाजवून घेतलंय तुमच्याकडनं. तर काय किस्सा आहे सगळं आम्हाला ऐकायला आवडेल. ऍक्च्युअली काय पॅरेवेंचा स्पेशालिटी ही होती काहीतरी नवीन करायचं आहे. ते एक शेनाईचा पार्ट कंपोज झाला तर त्यांच्या डोक्यात आलं की आपण काहीतरी असं करूया का जर भरलेला सॉरी साऊंड यायला पाहिजे असं. कितने शेनाई वाले ऐसे हो गए बोले 4-5 तो हो जाए नहीं और कितने है उतने सबको बुलाओ. त्याशी 14 शेनाई वाल्यांना बोलवलं होतं. बापरे. म्हणजे ते कुठे ह्याच्यात वाजवणारे एका गाण्यात 14 ह्या पीस साठी एका पीस साठी आणि त्यांना सकाळपासून बोलवलं सगळ्यांचं. 14 शेनाई वाले मेहबूबला टेरिस वरती त्यांची प्रॅक्टिस मी घेतोय कोणाला नोटेशन येत नाही. अच्छा. त्यांना सांगेपर्यंत मी थकलो. अच्छा. तर एक पान खायला गेलं की दुसरा पण जायचं ते ठेवून द्यायचं वाजलं नाही वाजलं. अच्छा. मग मी त्यांना सांगितलं की असं आहे की माझं इन्स्ट्रुमेंट आहे ह्याच्यावरती लिहिलंय हेनरी सेल्मार मार्क 6 आणि नंबर लिहिलेला आहे. हे समजा कुठे चोरीला गेलं वर्ल्ड मध्ये ते इन्स्ट्रुमेंट मला 100% मिळणार आहे. कुठून नाही कुठेतरी मिळेल कधी ना कधीतरी. पण तुमच्या एका बॉक्स मध्ये 14-14 15-15 शनाई असतात
कोणी समजा कुठून चार पाच जण आपल्या याच्यात टाकल्यात आणि तिकडच्या उचलून टाकल्या, तुम्ही कसं प्रूव्ह करणार की माझे आहे म्हणून? तर तुम्ही इन्स्ट्रुमेंट सोडून जाताय सगळं. एक माणूस जागेवर न उठला नाही. रामलालजी चेन्नई घेऊन जायचे, जायचं असेल तर त्याच्या कांद्यावरती. बरोबर. आणि तो त्यांच्याकडनं पीस वाजून त्यांच्याकडे कसं तरी करून 14 शेनाई आणि 15 एक इन्स्ट्रुमेंट आहे त्या पीस मध्ये वाजवलेला. एका पीस मध्ये एवढे लोकांनी वाजवलेला पीस आहे. क्या बात आहे, क्या बात. तुम्ही त्याच्यात सोप्रानिनो पण वाजवलं? सोप्रानिनो 14 शेनाई आणि 15 मी 15 तुम्ही. क्या बात आहे, आपण ऐकूया तो. येस 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 100% येस येस. अक्षय रेडी आहेस? वा वा वा, क्या बात आहे. खूप छान छान आम्हाला गमती जमती ऐकायला मिळतात तुमच्याकडनं. आणि हा शहनाई वादकांचा किस्सा खूप खूप आवडला आम्हाला. लक्ष्मीकांत पॅरालाजींकडे नेहमीच खूप मोठा एक मोठा ऑर्केस्ट्रा असायचा. मिनिमम 60-70 म्युझिशियन्स तर नेहमी, तुम्ही तर बघितलंच असेल. आणि असं एक अजून एक गाणं आहे ज्याच्यात फोक स्टाईलने तुम्ही सुद्धा वाजवलेलं आहे, जे एक अजरामर हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर झालेलं गाणं आहे. तर ते ऐकायला आवडेल आता. आणि त्याच्यात तुम्ही दोन वाद्य वाजवली आहेत, सोप्रानिनो पण वाजवलंय आणि रेकॉर्डर नावाची फ्लूट तुम्ही वाजवलेली आहे. काय असतं हे वाद्य आम्हाला बघायला आवडेल, रेकॉर्डर. ऍक्च्युअली हे रेकॉर्डर एक इंग्लिश पिक्चर आलं होतं टायटॅनिक, त्याच्या थीम पीसलं हे म्युझिक वाजलेलं आहे. अच्छा, ते रेकॉर्डर. त्याचं एक सॅम्पल मी सांगतो, ते संपूर्ण पीस नाही वाजवते पण इन्स्ट्रुमेंट आहे. फोक टाइप्स ते बजायंगे. अच्छा. त्यावेळेला आम्ही पॅरेवॅन आणि बसून एक दिवस आम्ही सिटिंग केल्याच्या अगोदर, त्याच्यामुळे ते हा पीस वाजलेला आहे. अरे वा, मी आता वाजवत नाही, त्यावेळेला वाजवेन ते. अच्छा, चुली. त्याच्यामध्ये हे इन्स्ट्रुमेंट युज केलेलं. वा वा वा, क्या बात आहे. ऐकूया आपण ते गाणं. हो नक्कीच. अक्षय रेडी आहेस? Boop boop.
ओहो हो, क्या बात आहे, कमाल केली आहे प्यारे भाईंनी इथे. वा 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 वा, क्या बात आहे. आणि अक्षय व्हेरी गुड, क्या बात आहे, मस्त, खूप मजा येते. ह्या सगळ्या सात तरांच्या मैफिलीत तुमच्याबरोबर खूप खूप आज मजा येते, शिकायला मिळतंय, बघायला मिळतंय. हे वाद्य कुठेही बघायला नाही मिळत. तर ह्या वाद्याचं जे खरं जे प्लेईंग आहे, जी स्टाईल आहे, ती जॅझ किंवा त्या वेस्टर्न प्रकारातली जास्त आहे. आणि ह्या प्रकारातलं आपल्याकडे भारतात किंवा बॉलिवूडमध्ये जास्त वादन ऐकायला मिळत नाही, ती शैली जास्त यूज होत नाही. कुठे कुठे प्यारे भाईंनी यूज केलंय, कुठे कुठे नंतरचे संगीतकार किंवा आत्ता रहमान सर किंवा आत्ताचे काही संगीतकार वापरत आहेत ती शैली. पण प्यारे भाईंनी एक चित्रपट होता हम, त्याच्यात खूप सुंदर हा जॅझ हा प्रकार आणि त्याच्यात तुम्ही खूप सुंदर तो पीस एक वाजवलेला आहे. तर त्या हम चित्रपटातलं एक गाणं नक्की तुमच्याकडनं ऐकायला आवडेल, कारण ते खरा ह्याचा जो जॉनर आहे ह्या वाद्याचा तो तिथे ऐकायला मिळतो. तर ते आम्हाला जरूर ऐकायचं आहे तुमच्याकडनं. कारण तो पीस जो आहे ते खरं चॅलेंजिंग आहे. हो, कारण मला पण एवढी भीती वाटत होती वाजेल की नाही, पण त्यावेळेला ते वाजलेलं मला वाटतं 1991 चं गाणं आहे. मी आता पण प्रयत्न करेन. अरे कदाचित नाही, वाजवायचा प्रयत्न करेन. येस येस. सनम मेरी सनम, कसम तेरी कसम, मुझे आजकल नींद आती है कम. सनम मेरी सनम, कसम तेरी कसम, मुझे आजकल नींद आती है कम. वाव, वंडरफुल, क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. सोप्रानिनो ह्या वाद्यावर तुम्ही ऐकवलं आम्हाला की फोक, इंडियन फोकच्या स्टाईलने सुद्धा वाजतंय आणि जॅझ स्टाईलने सुद्धा वाजलं. आत्ता खूप सुंदर ऐकलं आम्ही. काही गाण्यांमधले पीसेस असे असतात की त्याला तेच वाद्य पाहिजे खरं. म्हणजे आता समजा क्लॅरनेट हे वाद्य आहे आणि समजा काही क्लॅरनेटचे पीसेस असे आहेत की ते त्या वाद्यावर छान वाटतात, परंतु सोप्रानिनो हे वाद्य असं आहे आम्ही नेहमी ऐकतो तुम्ही वाजवता ते, की त्याच्यावर सुद्धा तुम्ही क्लॅरनेट सारखा टोन किंवा आता तुम्ही त्या स्टाईलचे जे हा पीसेस आहेत, म्हणजे कधी कधी शहनाईला मॅच करणं, कधी क्लॅरनेटला मॅच करणं, तर हे तुम्ही खूप केलेलं आहे नेहमी. तर एखादा क्लॅरनेटचा पीस कसा वाजेल सोप्रानिनोवर आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडून. ऐकेल, ओरिजिनल गाण्यात वाजले आहे ते, पण हे सोलो पार्ट जो आहे तो इफ्लेट प्लॅनेट वरती वाजला होता. तोच इफ्लेट प्लॅनेट सारखा इफेक्ट ह्याच्यावर पण येऊ शकतो हे तुम्हाला मी दाखवतो. नक्की 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 ऐकायला आवडेल आम्हाला गाणं. आता प्रेक्षक आपले ओळखतील जे तुम्ही गाणं वाजवत आहे, कारण ते खूपच सुप्रसिद्ध गाणं आहे, सुपरहिट गाणं आहे आणि एलपीच गाणं आहे. करेक्ट, ऐकूया आपण. येस येस प्लीज. पर्दा है पर्दा, पर्दा है पर्दा, पर्दे के पीछे पर्दा नशी है, पर्दा नशे को बेपर्दा न कर दूं तो अकबर मेरा
पर्दा है पर्दा, पर्दा है पर्दा। क्या बात आहे, पर्दा है पर्दा आणि तो अमर अकबर अँथनी मधलं सगळं ते चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं हा पीस ऐकून, आणि हा सगळा क्लॅरनेटचा पीस ऐकून मेराज भाईंची आठवण आली। हे सगळं प्यारे भाईंकडे त्यांनी पण खूप वाजवलेलं आहे, आणि अनेक आपण नेहमी बघतो की क्लॅरनेट हे वाद्य जे आहे मुळात ते खूप आपण म्हणजे बँडमध्ये किंवा मिरवणुकीत किंवा गणपतीचं विसर्जन किंवा त्या सगळ्या जे बँड असतात त्याच्यामध्ये नेहमी बघतो, पण रेकॉर्डिंगला ते वाद्य वाजवणं कठीण आहे। सोप्रानिनो सुद्धा वाजवणं कठीण आहे। आता आपण सोप्रानिनोवर तुम्ही तो पीस वाजवला क्लॅरनेटचा, तर सोप्रानिनोची जी रेंज आहे म्हणजे आता आम्हाला लक्षात येते की मिडल सी शार्प ते हाय सी शार्प आणि अजून एक वरचा सी शार्प आणि त्याच्याही वर एफ शार्प पर्यंत, म्हणजे साधारण अडीच ऑक्टेव पेक्षा एक सूर कमी एवढी रेंज ती कव्हर होते सोप्रानिनोमध्ये। तर कमाल रेंज आहे या पण वाद्याची। त्याच्यामुळे काय होतं की ती रेंज असल्यामुळे तो ई फ्लॅट क्लॅरनेटचा इफेक्ट येतो त्याच्यामध्ये। आता आपण ऐकल्यानंतर वाटत नाही सोप्रानिनो वाजलेलं आहे, ई फ्लॅट क्लॅरनेट वाजलेलं आहे। तर बऱ्याच रेकॉर्डिंग मध्ये क्लॅरनेट पार्ट बरोबर हे इन्स्ट्रुमेंट नेहमीच असायचं। अच्छा, ऑलवेज। काय बात आहे, मल्टीपर्पज इन्स्ट्रुमेंट होतं। ऑल ट्यूटी पार्ट मध्ये हे इन्स्ट्रुमेंट असायलाच पाहिजे, त्याच्याला ग्रीप यायची नाही, वा वा वा, डेप्थ यायची नाही। काय बात आहे, काय बात आहे। पण आता आपण क्लॅरनेट या वाद्याकडे येऊया। मला वाटतं की क्लॅरनेटचा विषय निघालेलाच आहे आणि क्लॅरनेटची थोडीशी आम्हाला एक माहिती ऐकायला आवडेल तुमच्याकडनं, बेसिक काय आहे, काय वाद्य आहे आणि इतकं गोड वाद्य आहे सुद्धा, किती रेंज आहे ह्याची, लोएस्ट नोट काय आहे? मोस्टली हे इन्स्ट्रुमेंट लोएस्ट रेंज मध्ये पण चिकार याच्यामध्ये वाजलेलं आहे, वाजलेलं आहे पिक्चर मध्ये गाण्यामध्ये। त्याच्या लोएस्ट नोट नोट जो आहे तो डी आहे। अच्छा, म्हणजे तीन ऑक्टेव पेक्षा जास्त रेंज आहे। पण ह्याच्याही पेक्षा लो क्लॅरनेट असतं, ह्याच्यापेक्षा तर लो बेस क्लॅरनेट असतं ना, असतं अल्टो क्लॅरनेट पण असतो बेस, पण इथे आपल्याकडून एवढं कोण युज नाही करत, नाही युज होत। ओके, आपल्या आपल्या याच्यासाठी आवश्यकता नव्हती आपल्या आपल्या म्युझिक साठी। बरोबर आहे, बरोबर, हिंदी इंडियन म्युझिक साठी एवढी काय, बरोबर। पण ह्याला माउथ पीस वेगळा असतो सॅक्सोफोन पेक्षा? नाही नाही, हा वेगळा माउथ पीस आहे क्लॅरनेट क्लॅरनेटचा, सेपरेट माउथ। त्यापेक्षा रेंज याचा अल्टो पेक्षा माउथ पीस पेक्षा छोटा आहे। अच्छा, आणि सोप्रानो पेक्षा थोडा मोठा आहे माउथ पीस। म्हणजे हे असे इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे आम्हाला पिचिंगला चिकार प्रॉब्लेम होतो। अच्छा, एवढे सगळे इन्स्ट्रुमेंट वाजवायचे, पीच करून तुम्हाला करेक्ट सेट करायला पाहिजे। खरं आहे, खरं आहे, त्याची रेंज आहे। खरं आहे, खरं आहे। पण आपल्या इकडे तिकडे क्लॅरनेट वेगळ्या स्टाईलने यूज होतो, आपल्या इकडे इंडियन स्टाईलमध्ये जास्त यूज होतो। बरोबर आहे। त्यामुळे सिनियर लोक होते आपल्याकडे वाजवणारे, एक द्वारकानाथ भोसले होते। अच्छा, ओके, गंगारामजी होते, वा अब्दुलबाई होते, त्यावेळेला वाजवायचे आमच्या वेळेला। अच्छा, मिराजबाई चिकार लेट आले त्याच्यानंतर, फार लेट आले। ओके, पण हे त्यावेळेला आम्ही तिकडे सगळे त्यावेळेला असायचो। बरोबर, बरोबर। तर तो एक वेगळाच बाज होता, त्यामुळे त्यांच्या ते सगळं इंडियन स्टाईल वाजवणार असल्यामुळे इंडियन स्टाईल टाईपचे पीसेस फार चांगले वाटायचे सगळं। वा वा वाजवायला, काय बात आहे, काय बात आहे। पण क्लॅरनेट मध्ये जनरली आपण बघतो की नोटेशन प्लेअर फारच दुर्मिळ असतात, कारण बहुतेक लोक हे बँड मधनं आलेले असतात, त्याच्यामुळे त्यांना तितकंसं नोटेशन काही, अनेक लोक बायहार्ट वाजवतात। म्हणजे आता मला आठवते मंचेकरजी होते ज्यांचं आता नुकतंच निधन झालं, क्लॅरनेट वादक रेकॉर्डिंग वाजवणारे दुर्मिळ आहेत, की त्याच्यात नोटेशनचं परफेक्शन आणि पिचिंगचं परफेक्शन हे जे रेकॉर्डिंगला लागतं ते कमाल आहे। म्हणजे तुम्ही लोक खूप दुर्मिळ आहात की जे फक्त रेकॉर्डिंग वाजवता, असे काहीच दिग्गज वादक आहेत आपल्याकडे। तर आज थोडस या वाद्याबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल की काय म्हणजे, आणि ह्या वाद्याची जी गाणी गाजलेली गाणी, अनेक सुपरहिट गाणी तुम्ही स्वतः वाजवलेली आहेत। तर सगळ्यात पहिलं मला आठवतंय प्रेम रोग चित्रपटातलं, आणि काय आठवण आहे त्यावेळेची, राज कपूरजी रेकॉर्डिंगला होते, लक्ष्मीकांत प्यारेलालजींचा टेक आणि एवढं मोठं रेकॉर्डिंग, तर आणि तुम्हाला तुम्ही त्याच्यात सोलो वाजवलेला आहे। तर काय की
त्यावेळचे डायरेक्टर किंवा प्रोड्युसर दे आर व्हेरी क्रिएटिव्ह आपल्या आताच्या सारखं नाही. राज साहेबांचं मला माहिती आहे की आम्ही कधी कधी सिटिंगला पण मी जायचो त्यांच्याबरोबर तिकडे आरके स्टुडिओमध्ये. त्यांनी कुठलं सिच्युएशन दिलं तर गाणं जे असायचं ते गाणं त्या चार पाच गाणी ऐकल्यानंतर त्यातलं गाणं त्यांनी सेट केलं की हे गाणं करेक्ट आहे. अच्छा. त्याच्यानंतर ते गाणं पास झाल्यानंतर म्युझिक डायरेक्टरना त्याचं सिच्युएशन सांगायचं हे गाणं मला ह्या सिच्युएशन मध्ये येणार आहे. बरोबर. आणि अभि आप बनाव पण. अच्छा. तेव्हा राज कपूर जी उसमें इंटरफिअरिंग नाही करते. अच्छा. ओके. आणि राज साहेब त्यावेळेला तिकडे स्टुडिओमध्ये 9 वाजता तुमचा टाइम 9 वाजता बरोबर येऊन बसायचे तिकडे. अच्छा. काय बात. आणि त्यावेळेला जे रिहर्सल व्हायची गाण्याची प्रॅक्टिस व्हायची हे व्हायची म्युझिक बनायचं म्युझिक वाजवलं जायचं फायनल सगळं झाल्यानंतर आता हेच गाणं आहे दिदीने गायले होते आणि सुरेश वाडकरने गायलेले ते त्यावेळेस ह्याच्यामध्ये माझा क्लॅरिनेट सोलो आहे. क्रिएटिव्हिटी कसं ते म्हणतात ते तर ते मी वाजवत होतो क्लॅरिनेट सोलो ते तिकडनं सगळं ऐकत होते आणि फुल गाण्याची रिहर्सल संपली तेव्हा पॅरेबाय अंदर आहे तेव्हा पॅरेबाय ते म्हणतात की लडका बहुत अच्छा क्लॅरिनेट बजा रहा है तेरे को इसका पूरा पिक्चर है इसका देखा है ओरिजिनल पिक्चर में क्रिएटिव्हिटी कसं ते बघा. अच्छा. तर पॅरेबाय बोलते की आप जाके पूछे ना. नाही नाही मी इतने बडे आर्टिस्ट को कैसे पूछू कितना किती मोठा मोठेपणा त्याच्यामध्ये राज साहेब सारखा माणूस. क्या बात आहे. मग ते पॅरेबाय त्यांना तिकडे घेऊन आले स्टुडिओमध्ये. सुरेश जी राज साहब कुछ बोल रहे हैं. आप बताइए. नहीं आप बताइए. बोला आप इतना खूबसूरत बजा रहे इतना ब्यूटीफुल बजा रहे मेरी मेरे लिए आप 2 घंटा देंगे क्या. अच्छा. क्यों. नहीं नहीं मैं ओरिजिनल पिक्चर में आपके ऊपर पिक्चराइज करना चाहता हूँ. अच्छा. सोलोज है वो. अच्छा. वो सोलोज होने के बाद मैं ऋषि के ऊपर कैमरा लेके जाऊंगा. अच्छा. क्रिएटिविटी कितनी है त्यामध्ये. पण ते मला जमलं नाही का त्यावेळेला आम्ही एवढे बिझी होतो दिवसाला 4-4 गाणी वाजवायचे आणि 2 ते 4-4 महिने बुकिंग असायचं. कुठे जायलाच मिळायचं नाही. बरोबर. पण क्रिएटिव्हिटी म्हटलं ना ते मला सांगितलं. वा वा. त्यांची क्रिएटिव्हिटी कशी होती अशी कोण आली. वा. असं म्युझिक कोण विचार करणारे लोकच नाहीत. तो ग्रेट शोमन त्यांना म्हणूनच म्हणतात की खूप ग्रेट माणूस होता. प्रचंड ग्रेट त्यांचं व्हिजन होतं आणि म्युझिकची तेवढीच समज उत्तम समज होती. तर आपण ऐकूया प्रेम रोग म्हटलं गाणं. प्लीज. मेरी किस्मत में तू नहीं शायद क्यों तेरा इंतजार करता हूँ मैं तुझे कल भी प्यार करता था मैं तुझे अब भी प्यार करता हूँ मेरी किस्मत में तू नहीं शायद क्यों तेरा इंतजार करता हूँ मैं तुझे कल भी प्यार करता था मैं तुझे अब भी प्यार करता हूँ मेरी किस्मत में तू नहीं शायद वाव सुपर्ब क्या बात है. क्लॅरनेट आणि क्लॅरनेट हे वाद्य म्हटलं की अनेक मराठी सुद्धा गाणी आठवतात आणि अनेक मराठी गाण्यात सुद्धा क्लॅरनेटचा वापर झालेला आहे. आणि तुम्ही तर रफी साहेब आणि मन्नादा मुकेशजी सगळ्यांबरोबर वाजवलेलं आहे. रफी साहेबांचं एक मराठी गाणं मला आठवतंय की ज्याच्यात क्लॅरनेट तुम्ही स्वतः वाजवलेलं आहे
तर ते गाणं आम्हाला ऐकायला आवडेल. आणि काय एखादी आठवण रफी साहेबांबद्दल काय सांगाल? रफी साहेबांच्या गाण्याबद्दल तर दुनिया त्यांना सगळ्यांना माहिती आहे, त्याबद्दल मी काय सांगेल. पण त्यांचं नेचर, एवढा ग्रेट माणूस, स्टुडिओमध्ये कधी आले रफी साहेब गाणं गात आहेत, तो पहिल्यांदा आल्यावर सगळ्या म्युझिशियनला हॅलो करणार, हॅलो हॅलो, आणि कसे कसे आप कसे आप कसे आप, स्टेजवरती पण आप कसे हे आहे, आणि स्टेजवरती गायला गेले एवढा जोरात तोंड, तो आवाज कुठून येतो मला कळला नाही. काय बात आहे. त्याच्यानंतर त्यांचं नेचर असं होतं की आम्ही प्रोग्राम मध्ये वाजवतो त्यांच्या बरोबर, प्रोग्राम संपल्यानंतर प्रोग्राम संपला मी इन्स्ट्रुमेंट वर ठेवून रूम मध्ये येऊन डायनिंग टेबल मध्ये यायचं, तोपर्यंत रफी साहेब वाट बघत बसायचे. वा. जोपर्यंत आम्ही येते ते पण जेवायला सुरुवात नाही करायची. वा वा वा, क्या बात आहे. ग्रेटनेस म्हणून बरीच गाणी वाजवली आहेत मी, मराठी बरीच आहेत. तर श्रीकांत ठाकरेने केलं त्यांचं गाणं. वा वा वा, क्या बात. अगपुरी. श्रीकांत ठाकरे साहेब ग्रेट संगीतकार होते आणि मी त्यांचा फेवरेट म्युझिशियन होतो त्यावेळेला. वा वा वा, क्या बात आहे. त्यांनी मराठी दोन गाणी गेले, एक तर मी सॅक्सोफोन एक वाजवलेलं होतं, असा मुलानो असा. पण आता तुम्हाला ते अगपुरी सांभाळ ते गाणं. अगपुरी सांभाळ. वा वा वा, ऐकूया आपण. येस येस प्लीज. येस. अगपोरी संभाल दरियाला तूफान आयलंय भारी, अगपोरी संभाल दरियाला तूफान आयलंय भारी. संभाल दरियाला तूफान आयलंय भारी, अग पोरी संभाल दरियाला तूफान आयलंय भारी. वाव, क्या बात आहे. आज खूप आम्हाला ऐकायला मिळतंय तुमच्याकडून आणि खूप छान छान वाद्य ही सगळी, याचा गोडवा. आणि या वाद्यांची गंमत अशी आहे की पॉवरफुल सुद्धा ती वाजू शकतात आणि गोड सुद्धा वाजू शकतात. म्हणजे त्याच्यात प्रचंड ऊर्जा सुद्धा आहे आणि गोडवा सुद्धा आहे. ही दोन्ही जी वाद्य आपण बघतोय, सोप्रॅनिनो आपण बघितलं आणि क्लॅरनेट बघितलं, तर ही वाद्य मात्र इतकं रेकॉर्डिंगच्या एक स्टँडर्डला, त्या क्वालिटीला, इतकं सुरात, परफेक्ट पिचिंगला, परफेक्ट टेम्पो मध्ये. आता हल्ली तर क्लिक पण असते, पूर्वी क्लिक नसायची. तर पण त्याच्यात सुद्धा पूर्वी आणि आतामध्ये फरक आहे की पूर्वी 80-80 म्युझिशियन्स असायचे, तर आपलं चुकता कामा नये, म्हणजे आपल्यामुळे रिटेक होता कामा, लाईव्ह रेकॉर्डिंग व्हायचं, लाईव्ह रेकॉर्डिंग व्हायचं. तर काय हा सगळा प्रवास तुमचा जो आहे, तुम्ही कोणाकडे शिकला नाहीत सांगितलं तुम्ही, परंतु तरी सुद्धा हे सगळं तुम्ही रियाज कसा करत गेलात, कसं डेव्हलप होत गेलात, किंवा तुमचे आदर्श कोण होते, किंवा तुम्ही कोणाला आयडॉल मानलं, किंवा हा घरच्यांचा सपोर्ट का किती होता, किंवा काय कसं वातावरण होतं, हे सगळं थोडंसं ऐकायला आवडेल आम्हाला तुमच्याकडून. ऍक्च्युअल माझ्या फॅमिलीमध्ये म्युझिकमध्ये कोणीच नव्हतं. अच्छा. आणि मी मला आठवते मी 4th स्टँडर्डला असताना आमच्याकडे गायन टीचर आहे ज्या स्कूलमध्ये असं गाणं शिकवायला, ते ब्लाइंड एक माणूस होता भगवानदास लांडगे, ते यायचे शिकले गायन टीचर म्हणून. अच्छा. मी त्याकडे बघत राहतो हार्मोनियमकडे, हा असं वाजवतो एका बोटांनी असं वाजवतो. माझ्याकडे आमच्या आजोबांचं एक हार्मोनियम पडलेलं असं, मी घरी गेल्यावरती काढून ट्राय करत असं, यांनी ह्या बोटाने वाजवले असं करता करता, मग ते गायन टीचर कधी आले नाही तर मी त्यांच्यावर वाजवायचं, अशी सुरुवात झाली ती. अरे वा. अच्छा. त्याच्यानंतर म्हणजे ह्या फील्डमध्ये कसं आलं, मला ती आवड निर्माण झाली त्यापासून. बरोबर. त्याच्यात त्यांनी एक ऑर्केस्ट्रा ओपन केलं होतं, मी 6th-7th स्टँडर्डला असेल. अच्छा. तेव्हा मला त्यांच्या ऑर्केस्ट्रात मला भोंगा वाजवायला चान्स मिळाला. क्या बात. मी त्यांच्यामध्ये म्हणजे त्या म्युझिकच्या ऑर्केस्ट्रा लाईन मध्ये मी असा आलो. अच्छा. आणि त्याच्यामध्ये मला आठवतं की एक गाणं होतं डेझीरा निघाल मिठी मिठी बात असे बचना दरा, त्याच्यामध्ये डायलॉग होता डेझीरा, हिम्मत से मैं काम करूंगा पहिला नंबर पास करूंगा,
हे मी स्टेजवरती मी गायचो, तर माझा व्हॉइस पण बारीक होता. बरोबर. मग असं करता करता मला एका बँड पथकात ब्लॉक्स वाजवायला चान्स मिळाला. अच्छा. पट्टी तर म्हणतात ते, मी वाजवायला सुरुवात केली आपण आपआप. तिथे मी बघायचो एक सॅक्सोफोन वाजवायचा, मला काय माहिती नाही तो काय हे ह्याला सा करून वाजवतो ह्याला हे, मला वाजवायला मिळायचं नाही कारण त्याचं रीड स्पॉइल झाली तर. बरोबर. तर तो कधी ना आला कुठे गेला, तुम्ही काढून ब्लो करायचं प्रॅक्टिस करायचो. त्यांनी इथे सहा वाजवला, ते ग वाजवला, असं असं ते मी शिकत गेलो ते. अच्छा. तो नसताना मग काढायचं, तसं मला सॅक्सोफोन वाजवायची आवड निर्माण झाली त्याच्यानंतर. अरे वा वा वा, क्या बात आहे. त्याच्यानंतर आम्ही मग प्रोग्राम्स, माझा एक ऑर्केस्ट्रा तयार केला मी त्यावेळेला, मग आम्ही प्रोग्राम करायचो. पण मग स्वतःच तुम्ही वाद्य कधी घेतलं विकत? ते नंतर घेतलं. अच्छा. हे तोपर्यंत त्यांचं इन्स्ट्रुमेंट वापरत होतो मी बँडचं. अच्छा. त्याच्यानंतर आम्हाला मग महेंद्र कपूरवर चान्स मिळाला गायला वाजवायला. अरे वा. त्यावेळेला मी आमच्या आईने मला सॅक्सोफोन घ्यायला पैसे दिले. 1500 रुपये सॅक्सोफोन घेतलं होतं. हो हो हो. किती सालची गोष्ट ही असेल? मला वाटते 63, 62, 63, 64 दरम्यान, मला बरोबर एक्झॅक्ट नाट. अच्छा. मग ते मग मी वाजवायला लागलो कारण स्वतःचं इन्स्ट्रुमेंट झालं. पण मी वाजवताना मी नेहमी स्टडी चिकार करायचो. आणि मग असं करता करता महेंद्र कपूर, मग मुकेश यांच्यावर वाजवायला लागलो. मग मुकेश यांच्यावर बबला पण होता असा वाजवायला. अच्छा. मग त्याची आमची दोस्ती अरुण पौडवाल असायचा. बरोबर. मग त्यांनी बबला नवीन ऑर्केस्ट्रा सुरू केलं, बबला इन पार्टी, त्यात आम्ही असायचो. वा. मग आम्ही रिहर्सलला गेलो की आम्हाला बस त्यांच्याकडे बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये तो टाकायचा. मग आम्ही कल्याण जानजीच्या इथे चालू. अशी सुरुवात झाली एक 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 करता करता करता. काय बात. मग मी फॉरेन कंट्री मध्ये चान्स मिळाला. फॉरेन कंट्रीला गेल्यानंतर मी माझा फेवरेट सॅक्सोफोनचा प्लेअर जो होता स्टॅनगेज, स्टॅनगेज त्याला मी चिकार ऐकायचो. त्यावेळेला कॅसेटचा जमाना होता, सीडी वगैरे काही नव्हती, किंवा रेकॉर्ड. मग ती मी किती गेलो की त्यांच्या गाण्याचा कॅसेट, म्युझिक शॉप मध्ये गेलो की त्याचे ट्युटर्स घ्यायचो मी, आणि मग वेस्टर्न ऑडियन्स प्रॅक्टिस करायचो स्वतःच. वा वा वा. असं करता करता इम्प्रूव्ह करता करता इथपर्यंत आलो. वा वा वा, क्या बात आहे. आणि मग नंतर मग क्लॅनेट वाजवायला लागलो. मला पहिला चान्स एलपीकडे मिळाला क्लॅनेट वाजवायला. अच्छा. माझा फेमस म्युझिक डायरेक्टर, तिथे मी 67 ला सॅक्सोफोन सोलो वाजवला होता. अच्छा. मग तिकडे मी आल्यानंतर मला क्लॅरिट, मला कोण आहे तो मला बोलवला. मी घाबरलो, अरे माझी एवढी क्लॅरिटची प्रॅक्टिस. अमर माझा दोस्त होता. अच्छा. अमर हळदीपूरजी. तर मी स्टेजवरती वाजवायचो ना, तर कोण आहे क्या? अरे सुरेश कुबला ना क्लॅरिट बजात आहे. अच्छा. मला त्या मेसेंजर फोन आला की एलपी का टेक है आपको आने. बोले एलपी के टेक में मैं नहीं आऊंगा. अच्छा. इतनी मेरी तैयारी नहीं. बोले क्या हो गया, नया है तो क्या हो गया? हाँ. आपको कोई तो बोले नहीं, मेरा फर्स्ट इम्प्रेशन रॉन्ग इम्प्रेशन नहीं होना चाहिए. बराबर. छोटी बोले नहीं ठीक है, पेरे बॉय को बोलेंगे. मैं आम्ही गेलो. हाँ. तुला खरं वाटेल मी त्यावेळेस पाय स्टुडिओ मध्ये पाय ठेवला ना, हाँ, मला घाम सुटला ते बघून. असा खचाखच भरलेला स्टुडिओ. आणि मग तिथे पेरे बॉय म्युझिक शिकवायचे सगळ्यांना. असा तर तीन क्लॅनेट असत, गंगारामजी मी असे, ते हार्मोनियमवरती सगळ्यांना दाखवायचे त्यावेळेला. तर मी पण मला पण ते स्केल ऑड एफशार्प मेजर की आले, मला आमच्या याच्यासाठी फार डिफिकल्ट की होती. डिफिकल्ट की आहे. पण मी वाजवता 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 प्रॅक्टिस केली. मग एकेकाला ऐकायचे बॅलन्सिंगच्या वेळेला. माझा टर्न आला, मी वाजवला, अजून त्यांना दिसायचं नाही कोण वाजवत ते. व्हेरी गुड, कोण बजा रे? बोलले सुरेशजी बजा रे. व्हेरी गुड, फर्स्ट क्लास. त्याला सांगते हे लडके को हर टेक में बुलाना. तिथे माहितीचे सुरुवात झाली. क्या बात आहे, क्या बात. अशी माझी स्टेप बाय स्टेप सुरू झाली सगळ्याची. वा 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 वा, खूप मोठा. आणि माझा गुरु त्याच्यानंतर एलपी कडे आल्यानंतर पॅरेबाईने माझ्याकडनं सगळं काढून घेतलं. काय बात. क्यू नाही बसता, ये नाही होता, बजा ये ऐसा ऐसा. आणि माझे मानस गुरु पॅरेलल शर्मा, ते आज मला भेटले नसते तर माहिती नाही मी कुठे असतो. मी त्यांना प्रणाम करतो खरंच. वा. पण म्हणजे तुम्ही आता हे सगळं सांगताय, पण तुम्ही सुद्धा स्वतः तेवढी तयारी करत होता. तुम्ही घरी तुम्ही असं काय स्वतःच रेकॉर्डिंग करून बघायचं, ऐकायचं टोन त्यावेळेला. त्यावेळेला पण मी ह्यांचं ऐकायचो स्टँडिंगचे वगैरे सिरीज वगैरे ऐकावे, कॅसेट वगैरे ऐकायचो, त्याचा टोन ऐकायचो. आणि असं कसा टोन काढला, मग मी ट्राय करत होतो तसा टोन करायचा. त्यांनी फ्रेझिंग अशी कशी असेल व्हायल, मग त्याचं नोटिशन काढायचो. तोपर्यंत मी ट्युटर वगैरे प्रॅक्टिस शिकार करायचो ना. वा. पण हे जे सुरेलपणा जो आहे, कारण हा सुरेलपणा खूप कठीण असतो कमवणं, म्हणजे ते तुम्हाला तो सेन्स डेव्हलपच व्हावा लागतो की हे शार्प वाजतंय किंवा हे थोडस चढ वाजतंय किंवा हे फ्लॅट वाजतंय, हे आपलं आपल्याला कळणं
म्हणजे सांगायची गरज नाही पडली पाहिजे. बरोबर आहे. हा जो असतो हा एक भाग, हा काय वाटतं तुम्हाला? ऍक्च्युअली काय माहिती वस्त, तुम्ही जर एम ठेवलात ना मला हे करायचं आहे, तो माणूस कुठेही जाऊ शकतो. खरं तुमचं एम नसेल ना तर तो वाजवतो मला काय येत नाही वाजवता असं तुम्ही ठरवलं तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचालच. वा, ते माझ्यामध्ये होतं. वा वा वा, क्या बात. ते ऐकून 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 बरं, मी जेवढे इन्स्ट्रुमेंट होतो सगळ्यांचं माउथपीस वेगळं, पिचिंग वेगळं आहे. हो, इट्स व्हेरी डिफिकल्ट. फ्लूट वेगळं, सोप्रानो वेगळं, सोप्रानिनो वेगळं, मी टेनर सॅक्सोफोन पण वाजवतो, टेनर सॅक्सोफोनचा वेगळा माउथपीस. खरं आहे. अल्टो सोप्रानो पण वाजवले सगळं, पण ते सवय झाली त्याची आताची. क्या बात आहे. इतकी सगळी वाद्य तुम्ही वाजवता. आज आम्हाला दोन तीनच ऐकायला मिळाली तुमच्याकडनं, पण तुम्ही सात वाद्य वाजवता. अल्टोही तुम्ही, पहिलं वाद्य तुमचं अल्टो होतं? अल्टो सॅक्सोफोन, मग क्लॅरिनेट, मग फ्ल्यूट आली. अच्छा. मग पिकोलो आला. पिकोलोही वाजवतो. नंतर मग असं असं करता करता मग टेनर घेतला. टेनर वाजव, मग सोप्रानो घेतला. क्या बात आहे. नंतर मग सोप्रानिनो आले. सोप्रानिनो आल्यानंतर मग ते सोप्रानो वाजवायचा कमी केले, कारण मोस्टली याच्यावरती सगळं यूज करून घ्यायचे. वा वा वा. आणि मला इन्स्ट्रुमेंटची कार आवडलं होतं तिथे. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. खूप काही आज तुमच्याकडनं शिकायला मिळालंय आम्हाला, आणि तरी सुद्धा पोट भरलं नाहीये आमचं, पण असं वाटतं की परत कधीतरी, आता आपला कधी योग येतो माहित नाही, आपण बघूया. आपण नक्कीच परत सुद्धा, आम्हाला तुमच्याकडनं नक्कीच ऐकायला आवडेल, आणि अनेक गोष्टी ऐकायला आवडतील, गाणी ऐकायला आवडतील, टेक्निक बद्दल, तांत्रिक काही बाबी अजून समजून घ्यायला आवडतील. तर आजचा हा जो एपिसोड आहे सास तरंगचा, ह्याला तुम्ही खरंच आज हा ही मैफल सजवलेली आहे, आणि जाई काजळ, स्मृतिगंध आणि सास तरंगच्या पूर्ण टीम कडून एक तुमच्यासाठी छोटस गिफ्ट आम्ही आणलेलं आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. तर कृपया याचा स्वीकार करा. थँक्यू व्हेरी मच. सास तरंगच्या आमच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आमच्याकडे जे कलाकार येतात त्यांचा आम्ही एक ऑटोग्राफ घेतो, आणि तो ऑटोग्राफ आमच्या संग्रही कायमचा राहणार आहे. तर ही खूप एक आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. तर हा ऑटोग्राफ सुद्धा तुम्ही आमच्यासाठी करावा, ही विनंती आहे तुम्हाला. क्या बात आहे. इतकी म्युझिकल सही मी कोणाचीच बघितली नाही अजून. ह्याच्यामध्ये ट्रिबल क्लेफ काढलाय त्यांनी, आणि स्टाफ नोटेशनचा त्यांनी स्टाफ वरती ही सुरेश अशी सही केलेली आहे. क्या बात आहे. या मैफिलीची सांगता आपण हेमंदा आणि लता दिदी यांनी गायलेलं जे गाणं आहे, मराठी गाणं आहे, आणि हृदयनाथजींचं म्युझिक आहे, तर ते तुम्ही स्वतः वाजवलेलं आहे त्या काळी. तर त्या गाण्याने आपण प्रेक्षकांचा निरोप घेऊया. खरं म्हणजे निरोप घ्यायची अजिबात इच्छा नाहीये, पण थोडस वेळेचं बंधन आहे आपल्याला. तर परत नक्की कधीतरी आपण भेटायचं आहे. तर आपण हे गाणं घेऊया. येस येस. वल्लव रे नाटवा हो, वल्लव रे रामा, वल्लव रे नाटवा हो, वल्लव रे रामा, वल्लव रे नाटवा हो, वल्लव रे रामा, वल्लव रे नाटवा हो, वल्लव रे रामा. मी ढोलकर ढोलकर दर्याचा राजा, मी ढोलकर ढोलकर दर्याचा राजा, घर पाण्यावरी बंदराला करतो ये जा. मी ढोलकर ढोलकर दर्याचा राजा, वल्लव रे नखवा हो, वल्लव रे रामा, वल्लव रे नखवा हो, वल्लव रे रामा. जाई काजळ प्रस्तुत, स्मृतिगंध प्रकाशित, साज तरंग. साज तरंग, वाद्य आणि वादकांचे अंतरंग. मित्रांनो,
साज तरंगचा हा सुप्रानिनो आणि क्लॅरनेट स्पेशल भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. तर मित्रांनो, साज तरंगची अशीच एक सुरीली मैफल घेऊन पुढच्या रविवारी देखील आम्ही येणार आहोत. तोपर्यंत आज्ञा असावी.